निघाला शहर संदर्भातले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे, किती गुन्हे आहेत कधीपासून दिसत आहे? महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये बैलगाडा शर्यतीला जी बंदी आलेली होती त्या काळात शर्यतीचं आयोजन करणं किंवा शर्यती भरवणं याच्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये मागे घेण्याच्या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामधून माहिती मागवण्यात आलेली आहे. त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करून लवकरात लवकर हे गुन्हे पाठीमागे घेतले जाते. सर, कोविड संदर्भातले जे निर्बंध होते आजपर्यंत ते सर्व हटवण्यात आले काय मंत्रिमंडळात? नाही, आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे की आता कोविडच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते हटवण्यात येत आहेत. परंतु मास्क लावणं किंवा सॅनिटायझर वगैरे वापरणं या ज्या काही मिनिमम प्रिकॉशन्स घ्यायच्या त्या घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची एक सूचना आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं अशी अपेक्षा आहे. ऐच्छिक जरी असला तरी प्रत्येकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ते लावणं उचित होईल. नाही, त्याच्या संदर्भामध्ये अजून मंत्रिमंडळाच्या समोर विषय आलेला नाही. मंत्रिमंडळाच्या समोर तो जो विषय कदाचित उद्याच्या 8-15 दिवसामध्ये येईल त्यावेळेला त्याच्या संदर्भातली सगळी डिटेल माहिती मला देता येईल. सर, राष्ट्रवादीवर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत असून देखील ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो याविषयी राष्ट्रवादी सकारात्मक भूमिका घेत नाहीत, गृह काका सकारात्मक भूमिका घेत नाहीत अशाविषयी नाराजी शिवसेनेने व्यक्त केली. बातमी कोणाची? सामची आहे का TV9 ची? सगळ्यांचीच बातमी आहे.